मग खबर आसलें की जायते जाण धारबांदोडा तालुका हो तसो म्हाका लागचो तालुको आनी हांवें लोकांक लागच्यात पळयल्या कारण मायनींग बंद जाल्या उपरांत ह्या भागांत विशेष करून रोजगाराच्यो संदी मेळोंक ना. त्याची फुडल्या 5 वर्सांक तिणें जें सांगलें आसता 1000 कोटीची इनवेस्टमेंट आसा आनी ना म्हटलें जाल्यार 1000 डायरेक्टली एम्प्लॉयमेंट क्रिएट जनरेशन थंय जातलें. ऑलरेडी काम सुरू जालें. नॅशनल सायन्स फॉरेन्सीक युनिवर्सिटी आमी बेश्टें स्वप्न दाखयना. ऑलरेडी फोंड्या एडमिशन जाली अंदूची. तांकां आमी रेंटल बिल्डींग दिल्या आमच्या वेटरनरी डिपार्टमेंटाची आनी तितूंत अंदू एडमिशनूय जाली, कॉलेजूय सुरू जाली. म्हाका दिसता फुडल्या 1.5-2 म्हयन्या भितर कारण थंयसर कन्स्ट्रक्शनूय सुरू जाता. टेंडर प्रोसेस ऑलरेडी कंप्लीट जायत येयल्लो आसा. ताजे एक्चुअल प्रॅक्टिकलांत काम सुरू जातलें आनी इतक्याचेरूच उरोंक ना. पुराय ह्या तालुक्यांत म्हणजे एड्युकेशन हब क्रिएट करचे, ट्युरिस्टीक डॅवलॉपमेंट करची. हाज्या खातीर आमी एक तर तुमचो वॉटरफॉल आपलो दूदसागर हांगासर डॅवलॉपमेंट करची. ताज्या वतीन फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या वतीन ट्युरिजम डिपार्टमेंटाचेर सदपात अशा वेगवेगळ्या जाग्यांचेर. आतां पर्यंत ट्युरिस्ट हे फक्त कोस्टल बेल्टांत येताले, तांकां इंटरलँड कशा पद्दतीन हाडचे हाजो रोड मॅपूय तयार जाला. अशी तो किरण पळयला. प्रत्येक फावटी पयली आमी पयले फावटी पळयता की गोंय 60 वर्सां मुक्त जाल्या उपरांत आज पयलेच फावटी आमी म्हणटा माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल आत्मनिर्भर भारत ही योजना सुरवात केली आनी आमी ती स्वयंपूर्ण गोंय ह्या योजनेंतल्यान कन्वर्ट केली. गावात आमच्या स्वयंपूर्ण मित्र येऊन पंचायतीन बसता. विचारात पंच आनी सरपंच बसता तेंकां. सो स्वयंपूर्ण मित्र कित्याक बसता तर गावातल्या लोकांचे ल्हान ल्हान प्रश्न सोडोवपाक. कोणाक तरी लायट जाय, कोणाक तरी टॉयलेट जाय, कोणाक तरी घर जाय, कोणाक फायनान्शियल सिक्युरिटी जाय, कोणाक सोशल सिक्युरिटी जाय, कोण तरी दिव्यांग आसा जाल्यार ताका व्हीलचेअर जाय, लेबर कार्ड जाय, किसान क्रेडीट जाय. हे मेळपाक लागला, खऱ्या अर्थान मेळपाक लागला. गेली 60 वर्सां मेळोंक नासले. म्हाका लोक सांगतात दोतोर तुजे स्वयंपूर्ण गोंय तो स्वयंपूर्ण मित्र खूब बरें काम करता म्हूण. आनी खऱ्या अर्थान आमकां ताचो फायदो जावपाक लागला. गोंयकारांनी ठरयलां हे फावटी पूर्ण बहुमताचे सरकार दिवपाचे. आमदार कोण येतलो तो न्ही तर भाजपाचो आमदार येतलो हे सांगपाचे. काँग्रेस ना तिजेरूय कोण तरी म्हाजोच दिसता तोय सावंत रावलो. म्हाका येतालो तो तुजो भाव काय म्हणून म्हणलें हांवेंच कोणाक सांगना म्हटलें. ते आमच्या आमोणेच्यान एक सावंत म्हणून कोण तरी हांगा हाडून उबो केला. म्हणजे काँग्रेसी कडेन हांगा कोण हांगा त्यांच्या कडेन कॅन्डिडेट ना. एमजीचो बाबडो बेश्टोच रावपाक जाय म्हणून रावला. आनी कोण कॅन्डिडेटूच हांवें कित्याक सांगता तर असंख्य जनता मनोहरभाई पर्रीकरा पासून आयज पर्यंत भारतीय जनता पार्टीचेर मोग करीत आयिल्ली आसा, मोदीजीचेर प्रेम करीत आयिल्ली आसा, देशाचेर प्रेम करीत आयिल्ली आसा, सावर्डे मतदारसंघाचेर प्रेम करीत आयिल्ली आसा. म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक सांगपाक आयला की नाका जाल्यार थोडे दोशी वाटेन प्रचार करतात. एक म्हाजेर आरोपूय करता आनी दुसरे कडेन वचून परत सांगता हांव परत पीडब्ल्यूडी मिनिस्टर जावपाचो आसा. एकदां जालो तें पुरो जालें म्हाका. बरी गजाल. रस्त्या लागलो सिवरेज बिरेज थंयच उरली. थंय कितें तरी खंयच्यान हाडपाक गेल्लो तो हे दामर खंयच्यान तरी हाडपाक गेल्लो. तोच सांगता हांव नको आसूं. हांव तितून वचना. दुबयच्यान डामर हाडूंक गेल्लो. हांवें म्हणटा राव मातसो दुबयच्यान. हा म्हाकाय उपालो. हांवें म्हणटा दुबय रे कित्याक म्हटलें हांगा नाका म्हटलें. दुबयच्यान म्हणटा डामर कित्याक हाडपाक जाय आनी तोय बी डामर हाडूंक दुबय. आतां प्लांट जाता पळय आमच्या थंय मागून 2 प्लांट घातले. खंय तरी एम्प्लॉयमेंट जनरेशन हांगा करचो सोडून शेवटी ते मदीं कितें तें हांव उलयना तेजेर. म्हाका तितून वचपाचोय ना. म्हाज्या सरकाराच्या कार्यकाळांत जितकी ट्रान्सपरंसी जाता तितकी मेंटेन करपाचो हांवें प्रयत्न केला. पण जेन्ना दिग्यांचे सरकार आसत न्ही रे, तिकूचे सरकार आसत किंवा कोणाक अशें जर कोणाक घेवचें पडलें न्ही जाल्यार तेजे परिणाम दुश्परिणाम हांवें खूब भोगले. हांव खरेंच सांगता दुश्परिणाम भोगले. म्हणून तो जर कोणाक सांगता आपूण परत पीडब्ल्यूडी बीन मिनिस्टर म्हणून जातलो आसत जाल्यार आमकां जालां तें निस्तरतना थोडे तेच निस्तरणा आमच्या कडेन त्या ती चुकीच्या भ्रमांत कोणी रावचो न्ही. आमकां कोणाचीच गरज पडची ना. 22+ ह्या आमी ठाम.